मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि करा चॅनल आणि दाबा बेल घडामोडी नेरळ कल्याण राज्यमार्ग रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या प्रवासी रिक्षाला इको कारने धडक दिल्याची घटना गुरुवारी घडली या अपघातात रिक्षामधील चार प्रवासी आणि रिक्षाचालक गंभीर जखमी झाले दरम्यान या अपघातात एक दोन वर्षाची मुलगी रुग्णालयात उपचार घेताना मयत झाली तर एक लहान मुलगा अत्यवस्थ आहे त्याला अधिक उपचारासाठी बदलापूर येथून मुंबईला नेण्यात आलाय नेरळ पोलीस ठाणे येथे अपघाताची नोंद करण्यात आली आहे दामत येथील रिक्षाचालक नदीम मुश्ताक नजे हे आपली प्रवासी रिक्षा घेऊन एकवीस सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता नेरळकडे येत होते त्यावेळी सौशल्य अपार्टमेंट समोर मुळची मुंबई बांद्रा येथील एक महिला आपल्या दोन मुलांसह रस्त्याच्या कडेला प्रवासी रिक्षा पकडण्यासाठी नेरळ बाजूच्या रस्त्याला येत होत्या त्यावेळी प्रवासी येत असल्याचं पाहून रिक्षाचालक नदीम नजे यांनी आपली प्रवासी रिक्षा कल्याण नेरळ रस्त्याच्या कडेला उभी केली प्रवासी रिक्षामध्ये बसण्यासाठी येत असताना नेरळ गावाकडून बदलापूरकडे जाणाऱ्या इको कारनं आधी त्या महिला आणि त्यांच्या सोबत असलेल्या मुलांना धडक दिली नंतर पाठीमागून रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या रिक्षाला देखील धडक दिली रिक्षामध्ये दामत येथून प्रवास करणारे बाबू भाईजी यांच्या डोक्याला तसंच रिक्षाचालक नदीम नजे आणि महिला तसंच दोन लहान मुले गंभीर जखमी झाली या अपघातात दोन्ही वाहनांचं मोठं नुकसान झालं असून जखमी प्रवासी यांना तातडीनं बदलापूर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं बदलापूर येथे उपचार घेत असताना गंभीर जखमी असलेल्या दोन वर्षाच्या लहान मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला तर जखमी मुलाची प्रकृती गंभीर असून त्याला पुढील उपचारासाठी बदलापूर येथून मुंबई येथे नेण्यात आलाय मुंबई बांद्रा येथील त्या कुटुंबाची सौशल्य इमारतीत सदनिका असून सुट्टीसाठी ते नेरळ ममदापूर येथे आले होते मुंबई येथे परत जाण्यासाठी ते निघाले होते या कारणीभूत असलेले इको कार चालक याच्यावर नेरळ पोलीस ठाणे येथे अपघात गुन्हा दाखल झालाय निरीक्षक राजेंद्र तेंडुलकर यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली हवालदार राहुल गायकवाड अधिक तपास करत आहेत वादळवारा लाईव्ह साठी अजय गायकवाड कर्जत नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकर